हॅलो नमस्ते, मी शुभांगी SJR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत अगदी सारख्याच दिसणाऱ्या साड्यांमध्ये किती फरक असतो. तर या तिन्हीही साड्या अगदी दिसायला सारख्याच आहेत. आता आपण ही एक साडी साईडला ठेवूया. या दोन्ही साड्यांमधून एक साडी मी तुम्हाला खोलून दाखवते. आता दुकानामधून साडी जेव्हा आपण घेऊन येतो त्यावेळेस घरी आल्यानंतर खूप त्या साडीमध्ये बदल आपल्याला आढळून येतात. तुमच्यासोबतही तसं काही झालं असेल. डिझाईन पाहिली, फक्त पदरालाच निघली, मला वाटले की सर्व साडीमध्ये असेल किंवा काट तरी असतील. तर हे पहा, आता हा या साडीमधला हा पदर आहे. त्यानंतर हा ब्लाऊज पीस आहे पदराच्या समोर. ब्लाऊज पीस आहे, ब्लाऊज पीसच्या नंतर इथे पदर आहे आणि पदराच्या नंतर इथे पाहू शकता नथ डिझाईन आहे, नथीची डिझाईन आहे आणि पदराच्या लगेचच नथची डिझाईन आहे आणि सहा नथ आहेत त्या फक्त पदरालाच लागतील, समोरच्या साईडला येणार नाहीत. आता ज्यावेळेस वरच्या साईडनं घडी पाहतो त्यावेळेस फक्त इथे कुठे नथ आहे हे समजत नाही, फक्त वरच्या साईडला नट डिझाईन दिसते आणि आपण नट डिझाईनची साडी म्हणून घरी आणतो. पण ज्यावेळेस आपण दुकानामध्ये साडी खोलून दाखवत नाही त्यावेळेस तुम्ही अगदी आवश्यकतेने पोस्टर पहा, त्यावरती कुठपासून डिझाईन चालू आहे किंवा कुठपासून डिझाईन काट दिलेला आहे हे पहा. या साडीलाही तोच प्रॉब्लेम आहे. दोन साड्या आणलेल्या आहेत दोन मैत्रिणींनी. तर आता ह्या पाहू शकता, ही एक तिसरी साडी आहे जी मी साईटला ठेवली होती. त्या साडीच्या नथ पाहू शकता कशा आहेत. आता ह्या तिन्ही साड्या अगदी सेम दिसत होत्या, पाहू शकता तुम्ही मागे व्हिडिओ पाठीमागे घेऊन पाहू शकता. आता या साडीला नेसत्या पदरापासून अगदी नथ डिझाईन दिलेली आहे आणि अगदी खूप छान अशी डिझाईन आहे. तर अशीच डिझाईन समजून त्या साड्या आणलेल्या आहेत. हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत येऊ नये त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकला आहे. तर ज्यावेळेस घडी खोलून दाखवत नाही त्यावेळेस तुम्ही नक्की पोस्टर पहा, पोस्टरवरती व्यवस्थित दिलेलं असतं आणि दोन्ही तिन्ही साड्यांच्या प्राईजमध्ये अजिबात फरक नाही आहे. थोडाफार फरक आहे, जास्त काही फरक नाही आहे. आता या साड्यांमध्ये जो प्रॉब्लेम आला आहे तसंच अजूनही काही साड्यांमध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. या साडीचा पदर आहे हा. तुम्हाला कोणत्याही साडीची प्राईज माहिती करून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कलर सांगून विचारू शकता. आता मी तुम्हाला सेमी पैठणीमध्ये नट डिझाईन आलेली दाखवते. ही पाहू शकता सेमी पैठणी साडीमध्ये काठाच्या साईडला अगदी काठावरती छोट्या छोट्या नथ आहेत आणि साडी ही खूप सुंदर आहे. दोन्ही साईडचे काट अगदी सारखे आहेत आणि नेसत्या पदरापासून तर अगदी पदरापर्यंत दोन्ही काठावरती नथ अगदी भरभरून आहेत आणि खूप सुंदरही दिसत आहेत त्या. तर तुम्ही ही पाहू शकता, ही सेमी पैठणी साडी आहे, यावरती ही डिझाईन आलेले आहेत. म्हणजे नथ डिझाईन ही अजूनही खूप चांगल्या प्रमाणामध्ये चालू आहे. यावर्षीही खूप साऱ्या साड्या पाहायला मिळत आहेत नथ डिझाईनच्या, तुम्ही पाहू शकता. आता सेमी पैठणी साडीमध्ये ज्यावेळेस आपण दुकानामध्ये घेतो त्यावेळेस काय काय प्रॉब्लेम येते ते पाहूया. सेमी पैठणी साडीलाही ज्यावेळेस आपण घडी पाहतो वरच्या साईडनं, ज्यावेळेस आपण सेमी पैठणी साडी घेताना घडी दाखवतो त्याही साड्या खोलून दाखवल्या जात नाहीत. त्यावेळेसही पोस्टर पाहिजे असतात, कारण दाखवताना आपण अशी साडी ठेवतो आणि फक्त एक साईडचा काट आपल्याला दिसतो, तर तोच काट आपल्याला दोन्ही साईडनं मिळेल असं आपलं एक समज असतो. तर कधी कधी पाहू शकता इतकं छोटा काट आलेला आहे वरच्या साईडनं. या साडीलाही हाच प्रॉब्लेम आलेला आहे की एका साईडचा काट बघून आपण साडी खरेदी करतो, त्यानंतर हा पाहू शकता एका साईडनं खूप छोटा काट आलेला आहे. आता ही शिमी पैठणी साडी खरेदी करताना तुम्हाला जर दोन्ही साईडनं शिम काट लागत असतील तर तिथे चेक करायचे आहेत. या साडीचाही हाच प्रॉब्लेम आहे. ही साडी दोन्ही साईडनं गुलाबी काट असतील अशा समजानेच आणलेली आहे आणि तिला वरच्या साईडनं अजिबात गुलाबी कलरचा काट नाही आहे. तर ह्या साडीमध्ये असा प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्हाला
दुसरी पैठणी साडी दाखवते, एक खूप सुंदर आहे, ही साडी पाहू शकता. खूप दोन्ही साईडनं अशा डिझाईन आलेले आहेत. नवीन वाटला पॅटर्न, नवीन वाटला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर याच्या पाहू शकता ही पैठणी साडी ही आहे आणि खूप डिझाईन ही वेगळी आहे. अगदी सगळ्या खूप वेगळी डिझाईन आहे. हा पदर आहे, पाहू शकता छान अशी डिझाईन दिलेली आहे. सिंपल साडीमध्ये ही सिंपल डिझाईन आणि साडी सेमी पैठणी साडी आहे खूप छान अशी. तर संक्रांतीसाठी ब्लॅक साडी ही कोणी कोणी खरेदी करतं, तर माझ्याकडेही अशा ब्लॅक साड्या 2-3 आलेल्या आहेत. आणि ब्लॅक आपण जर वापरत नसाल तर नॉर्मल ब्लॅक तरी घेतातच. पाहू शकता एक साडी इतकी सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवते. आता ही साडी खूप सुंदर आहे, छान आहे दिसायला. आता ब्लॅक घालत नाहीत तर मी थोडीशी लायनिंगची ब्लॅक घेतलीच, म्हणजे अशी एक आणि खूप सुंदर आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे. पाहू शकता अगदी नेसत्या पदरापासून हे नेटची डिझाईन चालू झालेली आहे. अशा अगदी कमी साड्या मिळतात. ही डिझाईन पाहू शकता नेसत्या पदरापासून अगदी व्यवस्थित अशी डिझाईन आहे आणि खूप छान अशी साडी दिसत आहे. आता मी तुम्हाला लेसची किंवा भरलेली साडी ज्या वेळेस आपण घेतो त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो तो सांगते. आता कितीही भरलेली साडी असू द्या, पण जर त्याची डिझाईन मिऱ्यापासून चालू झाली तर त्या साडीला साडी अजिबात चांगली दिसत नाही. पाहू शकता एवढी भरलेली साडी असताना ती जर डिझाईन अर्ध्यातून चालू झाली तर अजिबात व्यवस्थित दिसत नाही. तर आपल्याला जर भरलेली साडी खरेदी करायची असेल तर ती कमी भरलेली असेल तरी चालेल, पण डिझाईन मात्र नेसत्या पदराच्या लगभग जवळ थोडीशी यायला हवी किंवा पहिल्या मिरीपासून तरी चालू व्हायला हवी, तरच भरलेली साडी घ्यावी. भरलेली साडी जास्त भरलेली नसेल तरी चालते, कमी भरलेली घ्या थोडी, पण डिझाईन मात्र पहिल्या मिरीपासून चालू व्हायला हवी आणि लेस ही पूर्ण राऊंडमध्ये असावी. तर या साडीची लेस पाहू शकता तुम्ही नेसत्या पदरापासून आहे आणि ही पहिल्या मिरीपासून तरी भरलेली आहे. तसंच काही माझ्याकडे साड्या आहेत, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते एक एक घडी. आता या साडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे पाहूया. ही साडी पहा, खालच्या साईडनं खूप छान अशी भरलेली आहे. न्यू ब्लू कलर आहे, खूप सुंदर सुरेख दिसत आहे कलर. आणि वरच्या साईडला नॉर्मल लाईट कलरचा गोल्डन कलर आहे. तर ही साडी पाहू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि तुम्हालाही कधी असे प्रॉब्लेम आले असतील तेही कळवावा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुमचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. जय हरी.